गोकुळाष्टमी उत्सव संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो. याच अनुषंगाने तालुक्यातील तुंगलाबाद येथे युवा मित्र परिवार यांच्या वतीने गावकऱ्यांच्या सहकार्याने अनोखा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व जिजामाता अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांसाठी हंडी सजावट स्पर्धा व कृष्ण राधा वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्त जवळकार सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने हंडी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पिंटू दादा बावनेर पुणे यांच्या वतीने चित्रकला, रंगपेटी, वह्या, रजिस्टर असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुलांनी गाण्याच्या तालावर दही हंडी फोडली. यावेळी विजयी स्पर्धकांना बक्षीस वितरण व अन्नदाते सीमा जवळकार यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच वैशाली पानझाडे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर रायबोली, माऊली भागवत सेवा समितीचे अध्यक्ष पुंडलिक राऊत, सचिव राजेंद्र जळमकर, सार्वजनिक वाचनालयाचे संचालक डॉक्टर गोपाल जवळकार, अंगणवाडी सेविका सुनीता जळमकर, अन्नदाते सीमा जवळकार, नामदेव जवळकार, यशोदा जवळकार व गावकरी महिला पुरुष युवा मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संध्याकाळी कृष्ण जन्माष्टमी उत्सव व भजन संध्या श्री संत हनुमान महाराज संस्थान येथे संपन्न झाली व 26 ऑगस्ट रोजी स्नेहभोजन व युवा यात्रा महोत्सव समिती सदस्य यांच्या दहीहंडी उत्सवाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा मित्र परिवार सदस्य यांनी परिश्रम घेतले. गजानन देशमुख, विदर्भ न्यूज, दर्यापूर.